मोठेपण। ते स्वतः मोठे होते हे आहेच, पण याहीपेक्षा मोठेपण त्याने आपल्या समान अनेकांना निर्माण केलं हे आहे। आपण नेहमी व्यवहारात असं पाहतो, एखादा मल्ल असतो कुस्ती करणारा, त्याला सन्मान असतो, पण कुस्तीच्या स्पर्धा असतील तर जास्त सन्मान कोणाला असतो? ज्यांनी अनेक मल्ल तयार केले असता जर असा जर कोणी उस्ताद आला तर मात्र सगळे मल्ल उभे राहतात आणि त्याला अभिवादन करतात, का हा कुस्तीगीर आहेच। पण असा अनेक कुस्तीगीरांना निर्माण करणारा हा आहे। म्हणून असांची मान्यता जास्त मोठी असते महाराज, राजाने कशी माणसं निर्माण केली यासाठीचा एक सुंदर शिवचरित्रातला अप्रतिम प्रसंग। महाराजांची स्वारी दक्षिणेकडे निघाली होती। दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला, याला दक्षिणेकडे म्हणतात। काही जणांना शब्दच कळला नाही तर ते म्हणतील महाराजांना दक्षिणा कशाला पाहिजे होती, दक्षिणा मिळते तिकडे जाणे म्हणजे सुद्धा दक्षिणेकडे जाणे, पण त्याला दक्षिणेकडे जाणे नाही म्हणत, दक्षिणेसाठी जाणे म्हणतात। दक्षिणेकडे या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे म्हणजे कर्नाटक आंध्र या भागाकडे महाराजांची स्वारी निघाली होती आणि बरोबर किती माणसं घेतली होती, 38,000 स्वार संगती, 38,000 स्वार संगती सगळे भालती बरोबर। शिवाजी राजांनी आपल्या सेनापतींना बोलवून घेतलं। सेनापतींचं नाव होतं हंबीरराव मोहिते, जबरदस्त सेनापती होते। नावाने हंबीर, वृत्तीने गंभीर आणि लढाईला खंबीर, त्याला म्हणाव हंबीरराव। सहज महाराजांनी प्रश्न विचारला, हंबीरराव सैन्य का थांबलंय? हंबीररावाने सांगितलं, महाराज आपला पराक्रम असा जबरदस्त आहे की आपल्या सैन्याच्या पराक्रमापुढे आता कुठल्याच बादशहाचं काही चालत नाही। काय सांगाव महाराज, आपल्या दक्षिण प्रांतामध्ये 5 बादशहा आहेत। आदिलशहा आहे, निजामशहा आहे, कुतुबशहा आहे, इमामशहा आहे, बरीदशहा आहे। हे 5ही बादशहा उपासना एकच करतात पण एकमेकाशी सतत भांडतात। सारख्या कुरगुरीच्या दोन, निजामाने आक्रमण करायचं कुतुबशहावर, कुतुबशहाने आक्रमण करायचं आदिलशहावर, आदिलशहाने आक्रमण, स्वतः सुखात जगत नाहीत, दुसऱ्या शांत जगू देत नाहीत। आणि हा आदिलशहा दक्षिण प्रांतामधल्या कुतुबशहाला फार त्रास देतो। कुतुबशहाचं राज्य आहे आंध्र प्रदेशाच्या हैदराबाद शेजारी गोवळकोट किंड्याला आणि आदिलशहाचं राज्य आहे विजापूरपाशी कर्नाटकात। पंचायत अशी होती, आदिलशहा
कुतुबशहाला सारखा सतावतो. त्यामुळे झालंय काय, कुतुबशहाचे मंत्री आपल्याला भेटायला आलेत. ते म्हणतायत आपण दोस्तीचा प्रस्ताव करू, पण कुतुबशहा आणि शिवाजी जर एकत्र झाले की आदिलशहा गप बसणार आहे. म्हणून आपल्या पराक्रमाची भिस्त लक्षात घेऊन कुतुबशहा स्वतः आलेले आहेत, आपल्या मंत्र्यांना पाठवलेला आहे. वैर आपले विजापुरी कुतुबशहा मनी चिंता करी. अरे मित्र जोडला शिवबाजरी कळकाळासी म्हणून कुतुबशहाकडून मादण्णा आकण्णा नावाचे दोन मंत्री आले. काय सांगू, राजे म्हणाले कुतुबशहा आपले मित्र होणार असतील तर चांगलेच आहे. दुसरे कुतुबशहाच नव्हे तर उद्या आदिलशहा.